तर दोन जेवणांमध्ये किमान पाच ते सहा तासांचं अंतर असलंच पाहिजे आदर्श मार्ग जगण्याचा हा आहे की माझ्या आयुष्यात झोपच नाही पण ते आता शक्य नाही शरीरात अजूनही काही प्रमाणात स्वस्ती आहे म्हणून ते झोपतं कमीत कमी वेळ उरलेल्या वेळात ते निवांत असत थोडस मध कोमट पाण्यात टाकून दररोज प्या आणि तुम्ही बघाल की हळूहळू तुमचं आरबीसीचं प्रमाण वाढत जाईल जेव्हा आहाराचा प्रश्न येतो एक महत्वाची गोष्ट ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ती म्हणजे एखाद्या दिवशी जे काही आपण खातो तुम्ही हे जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे की कि किती लवकरात लवकर पचून ते तुमच्या शरीराचा भाग बनतं जे काही अन्न तुम्ही खाता जर ते तीन तासांपेक्षा अधिक तुमच्या पोटात राहिलं याचा अर्थ तुम्ही खराब अन्न खाल्लंय हे एकतर तुम्ही टाळलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे जर अन्न तुमच्या पोटाच्या पिशवीतून तीन तासात बाहेर पडलं याचा अर्थ तुम्ही असं अन्न खाल्लंय जे तुमची शरीर यंत्रणा उत्तमरित्या हाताळू शकत आहे हे काही सर्वोत्तम अन्न आहे असं नाही पण तुमची शरीर यंत्रणा ते हाताळणं सक्षम आहे आणि या दोन जेवणांमध्ये जर तुम्ही कमीत कमी पाच ते सहा तासांचं अंतर ठेवलं आणि या दरम्यान काही खाल्लं नाही तर तुम्ही पहाल तुमच्या शरीर यंत्रणेतील पेशींच्या पातळीवरचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे होईल हे पेशींच्या स्तरावरचं शुद्धीकरण हे अतिशय महत्वाचं आहे आणि फार उपयोगी आहे एका निरोगी जीवनासाठी तर दोन जेवणांमध्ये किमान पाच ते सहा तासांचं अंतर असलंच पाहिजे जर तुम्ही तिशी ओलांडली असेल रोज दोन वेळचं जेवण दोन चांगली जेवण दररोज पुरशीत एक सकाळी आणि एक संध्याकाळी संध्याकाळच्या जेवणानंतर झोपण्याआधी कमीत कमी तीन तास असू द्या आणि थोडीफार शारीरिक हालचाल असेल अवजड काम नाही किंवा अगदी कठीण काम केलं पाहिजे असं नाही साधी शतपावली किंवा साधं नृत्य किंवा असं काहीतरी स्वतःला अशा एखाद्या कृतीत गुंतवा जेणेकरून कमीत कमी वीस ते तीस मिनिटं थोडीफार शारीरिक हालचाल असेल संध्याकाळच्या जेवणानंतर जर तुम्ही हे केलं तर तुमची शरीर यंत्रणा बऱ्यापैकी निरोगी असेल अनेमिया म्हणजे एका पातळीवर रक्तातील लोह कमी झालाय म्हणजे तुम्ही तुमचं लोखंड गमावलंय तुम्ही ताकद गमावली तुमच्या शरीरातली तुम्हाला थकवा जाणवतो नुसताच तुम्हाला थकवा जाणवतो काहीच न करता कारण एकदा का शरीरात पुरेसं लोह नसेल तुमची शरीरात ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते म्हणजे याचा अर्थ तुमचं शरीर तुमचं हृदय तुमचा मेंदू ह्या सगळ्या गोष्टी मंदगतीने काम करतील कारण तुमच्याकडे पुरेसा ऑक्सिजन नाही तर रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण किती निरोगी तुमचं शरीर आहे किती सहजपणे ते स्वतःला दुरुस्त करतं हे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीवर अवलंबून आहे आणि ती क्षमता कमी होईल विशेष करून स्त्रियांनी याची काळजी घेतली पाहिजे कारण त्यांच्या शारीरिक रचनेमुळे त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत जाईल आणि त्यांची रक्तात ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता सुद्धा कमी होईल ज्यामुळे त्यांना अनावश्यक थकवा जाणवेल Exhausted will make them look unintelligent. ते जरा अविचारी वाटतील आणि हो जर आरबीसी कमी असेल तर तुम्हाला जरा मतिमंद वाटतं कारण पुरेसं ऑक्सिजन नाही आहे तुमच्या मेंदूत आणि ते त्या प्रकारे काम करत नाही ज्या प्रकारे त्यांना केलं पाहिजे शरीर आणि मेंदू दोघे हो तर यावर एक उपाय म्हणून एक सोपी गोष्ट ही आहे की तुम्ही थोडंसं मध कोमट पाण्यात टाकून दररोज प्या आणि तुम्ही बघाल की हळूहळू तुमचं आरबीसीचं प्रमाण वाढत जाईल जर तुमच्या रक्तात ऑक्सिजन जास्त असेल तर अचानक तुम्हाला जाणवेल की ऊर्जेचा उद्रेक होतोय अचानक सगळं काही सक्रिय होतंय आहे शरीराची पुनर्ऊर्जित करण्याची क्षमता वाढत जातीय मृतपेशी लवकर बदलली जातात तुम्हाला जाणवणारा आळस सुद्धा कमी होतो आळसाचा स्तर जो तुम्हाला जाणवतो तुमच्या मनात हा बऱ्याचपैकी कमी होतो तर मध याचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव असतो तुमच्या शरीर यंत्रणेवर जर तुम्ही ते तसंच घेतलं तर त्याचा एक प्रकारचा प्रभाव आहे जर तुम्ही ते थंड पाण्याबरोबर घेतलं तर त्याचा वेगळ्या प्रकारचा प्रभाव असतो जर तुम्ही ते कोमट पाण्याबरोबर घेतलं तर त्याचा वेगळाच प्रभाव पडतो आपल्याला ते कोमट पाण्याबरोबर घ्यायचं आहे कारण आपल्याला आपली शरीर यंत्रणा खुली करायची आहे जर आपण त्याला उकळत्या पाण्यात टाकलं तर मधाचा काही भाग विषारी होईल म्हणून तुम्ही त्याला कधीच उकळत्या पाण्यात टाकू नये किंवा मधाला शिजवता कामा नये मला माहिती आहे पाश्चात्य समाजात लोक मधाचा केक वगैरे बनवतात ते शिजवतात त्याला जर तुम्ही जर त्याचं तापमान ठराविक पातळीपेक्षा जास्त वाढवलं तर मध विषारी होतं ते अशात मिसळलं पाहिजे म्हणजे एवढं गरम असायला हवं की ते पिता यावं अशामध्ये तुम्ही ते टाका जर ते उकळी येईल एवढं गरम असेल तर त्यात टाकू नका हे बघा झोप ही काही गरजेची गोष्ट नाही आहे एखाद्याच्या आयुष्यात तुमच्या शरीराला काय हवं आहे त्याला फक्त आराम हवाय झोप हा फक्त एक प्रकारचा आराम आहे बरीच लोक असा विचार करू लागली आहेत तामिळनाडूमध्ये जर कोणी म्हटलं रेस्ट पण याचा अर्थ ते झोपलेत हे गरजेचं नाही आहे तुम्ही बसून सुद्धा आराम करू शकता नाही का तुम्ही उभं राहून सुद्धा आराम करू शकता तुम्ही धावताय आणि तुम्ही थांबला तर ते आरामदायी नाही वाटणार का तुम्ही उभे आहात आणि जर तुम्ही खाली बसला तर ते आरामदायी नाही वाटत का असे अनेक प्रकार आहेत आरामाचे पण अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की आराम म्हणजे तुम्ही ऊर्जेचं समीकरणच बदलताय जिथं वापर कमी केला जातो आणि उत्पादन हे त्याच वेगानं चालू असतं तर काही काळानंतर तुम्हाला ताजं वाटतं कारण ऊर्जेचा वापर आता कमी झालाय मुळात तुम्ही ऊर्जेचं समीकरण हाताळताय जर तुम्ही सक्रिय असाल तर ऊर्जेचा वापर जास्त होतो पण जी ऊर्जा तुम्ही उत्पादन करत आहात ती पुरेशी नाहीये काही वेळानं तुम्हाला दमल्यासारखं वाटतं कारण आता वापर वाढला आहे जर तुम्ही वापर कमी केलात आणि उत्पादनात वाढ केली काही वेळांना तुम्हाला तरतरीत वाटतं आदर्श मार्ग जगण्याचा हा आहे की माझ्या आयुष्यात झोपच नाही पण ते आता शक्य नाही शरीरात अजूनही काही प्रमाणात सुस्ती आहे म्हणून ते झोपतं कमीत कमी वेळ उरलेल्या वेळात ते निवांत असतं जर तुम्ही याला निवांत ठेवलं तर, तर तुमच्या शरीराला झोप येणार नाही जोपर्यंत ते थकव्याच्या एका विशिष्ट स्तरापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तर तुमचं शरीर कधीच झोपेची मागणी करत नाही पण ते नक्कीच आरामाची अपेक्षा करतं जर तुम्हाला माहीत नसेल की कसं इथं आरामात बसायचं तर ते असा आराम करायचा प्रयत्न करेल असं जर तुम्ही इथं बसू शकत असाल अगदी निवांत तर हे शरीर इथं बसून राहील तासन तास झोपी न जाता नाही तर एवढाच एकच मार्ग माहिती आहे त्याला आराम करण्याचा जर तुम्ही इथं बसलात आत्ता एक साधी गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही इथं खाली बसा फक्त तुमचं लक्ष तुमच्या डोक्यावरून ते खाली पायाच्या बोटापर्यंत फिरवा आणि बघा की सर्व काही ढिलं आरामात आणि निवांत आहे की अजूनही तुम्ही असेच आहात फक्त याच्यात निवांतपणा आणा जेवढं होईल तेवढं सगळंच काही तुमच्या जागृतीच्या स्तरावर असेलच असं नाही जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं जाणीवपूर्वकपणे याला निवांत होऊ द्या तुम्ही पाहाल अचानक जर तुम्ही त्यापैकी असाल जे दहा वाजता झोपी जातात जर तुम्ही सहज एक तास तुम्ही इथं निवांत बसलात तुम्ही पहाल तुमची झोप पुढे ढकलली जाईल अर्धा तास तुम्हाला झोप नाही येणार दहाला स्वाभाविकपणे तुम्ही, तुम्ही जागे असाल